नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत आपण टम्म फुगणारी पुरणपोळी बनवणार आहोत आणि ही मैद्याची पुरणपोळी आहे त्यासाठी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामुळे टाकलेला आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानुसार आता त्यानंतर टाकणार आहे मी एक चमच्यावर तेल मोहनसाठी आता हे सगळे जिन्नस आपण पहिले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करायचे आहेत व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून मस्त अशी कणिक मळून घ्यायची आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी आपण कणिक मळणार नाही आहोत मीडियम ह्याच्यामध्येच कणिक मळून घ्यायची आहे इकडे कणिक मळेपर्यंत मी ही शिजवून घेतलेली आहे कुकरला मस्त दोन पाव किलो डाळ घेतलेली आहे दोन ते तीन वेळा छान स्वच्छ धुवून मस्त अशा चार ते पाच शिट्ट्या काढून स्वच्छ मस्त शिजवून घेतलेली आहे आता इथे आपलं कणिकही मळून झालेलं आहे त्याच्यावर तेल टाकून पुन्हा मळून घेतलेलं आहे पाच मिनटं आणि त्याला आपण झाकण ठेवून रेस्ट देऊया कणिक मस्त मळून होईपर्यंत आपली डाळही शिजून झालेली आहे चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतर कुकरही थंड आलेला आहे आता आपण खोलून दाखवते तुम्हाला डाळ छान शिजली गेलेली आहे मस्त अशी आता इथला आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये आपण आता ही डाळ टाकणार आहोत फक्त डाळ डाळ काढून घ्यायची आहे पाणी नाही टाकायचं आहे थो पाणी आणि थोडीशी चमचाभर एवढी डाळ आपण ठेवणार आहोत त्याची आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी आता इथे पाव किलो डाळ आहे चना डाळ त्यामुळे पाव किलो गूळ टाकते आहे मस्त बारीक काय आहे केलेलं गूळ छान मिक्स करूया आपण जसं गूळ मेल्ट होईल ना तसं ते पाणी सुटेल मग पाणी पातळ होईल पण नंतर आपण त्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता मी डाळ शिजवताना काहीच टाकलेलं नव्हतं मीठ किंवा हळद वगैरे काहीच टाकलेलं नाही आता इथे मस्त घट्ट होत आलेलं आहे जेवढं छान शिजवाल ना तेवढं मस्त आणि ही चांगली शिजलेली असेल की पुरण आपण वाटायला जास्त टाईम लागत नाही आपल्याला आता थोडंसं मस्त घट्ट होत आलं आहे तेव्हा आपण टाकणार आहोत पूड एक जवळपास चमचाभर मी वेलचीपूड टाकलेला आहे त्याचा सुगंध लास्टलाच टाकायचा म्हणजे ज्याचा सुगंध मस्त राहतो तो आतमध्ये पुरणपोळीमध्ये आणि त्यानंतर आपण पुन्हा फक्त पाच मिनटं आपण हाय फ्लेमवर मस्त असं आपण ढवळून घेणार आहोत आता इथे आपलं झालेलं आहे त्याच्यानंतर पाच मिनटं रेस्ट द्यायची आहे फक्त पाचच मिनटं त्यानंतर मी कुकर घेतलेला आहे कुकरवर चाळणी ठेवते आणि त्याच्यावर आपण जे आपण पुरणपोळीसाठी जे सारण तयार केलं होतं डाळीचं आणि गुळाचं त्या सारण आपण ह्याच्यावर टाकणार आहोत आणि आपण मस्त असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाट्यावर वाटू शकता किंवा आपलं पुरणयंत्र असतं त्याच्यावरही करू शकता किंवा चाळणीवरही यश घेऊ शकता आता मी चाळणीवर घेतलेलं आहे त्याच्यानंतर तांब्या घेतलेला आहे तांब्याच्या साह्याने किंवा पेला वगैरे जे काही जाड वस्तू असेल ते घ्यायचं त्याच्यानंतर मस्त असं खणखटून घ्यायचं पटकन घ्यायचं जेवढं गरम असेल तेवढंच करायचं फक्त पाच मिनटं मी रेस्ट दिली होती त्याच्यानंतर मस्त असं आपलं पुरण सगळं तयार करून घ्यायचं आहे जास्त जेवढं गरम असताना कराल ना तेवढं पटापट होतं थंड होत आलं की ते वाटलं जात नाही पटकन इथे मस्त सगळं झालेलं आहे आता पुरण तयार करून घेतलेलं आहे मी सगळंच तुम्हाला इथे दाखवते किती स्मूथ झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता बघा छान असा गोळा तयार होतो असं स्मूथ झालेलं आहे मस्त आपलं सारण हे तयार झालेलं आहे असं सारण पटकन होण्यासाठी खरंच डाळ चांगली क्वालिटीची असणं महत्त्वाची आहे तेव्हाच आपली डाळ चांगली शिजली जाते आणि मस्त असं पुरण तयार होतं आता हा सारणाचा मी पूर्ण गोळा तयार करून घेते आणि एका भांड्यामध्ये आपण साईडला काढून ठेवूया आणि त्याच्यानंतर आपण हे स्टफ करून मस्त अशा पुरणपोळ्या लाटून घेऊया मी ते सगळं काढून घेतलेलं आहे सारणाचा गोळा पूर्ण आणि तोपर्यंत आपलं एवढं सारण वगैरे होईपर्यंत आपलं पीठही छान मस्त भिजलं जातं मी ते तुम्ही पाहू शकता आता झाकण काढून दाखवते मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आपलं मस्त भिजलं गेलेलं आहे असंच चांगलं भिजलं गेलेलं पाहिजे स्मूथ झालेलं आहे थोडं एक ते दोन मिनटं आपण पुन्हा व्यवस्थित मळायचं आहे त्याच्यानंतर त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्या मैद्याच्या पिठाचा थोडंसं तेल लावून आपण व्यवस्थित गोळ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण आता त्याची आपण वाटी तयार करायची आहे साईड साईडने मस्त अशी प्रेस करत आपण त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे त्याच्यानंतरच आपल्या मस्त याच्या जेवढं आपलं पीठ आहे त्याच्या दुप्पट असं सारण घेणार आहे तुम्ही जर अशा पद्धतीने नक्की बनवाल ना तर सारण अजिबात बाहेर येणार नाही शंभर टक्के आणि त्याचबरोबर आपण मस्त असं जेवढं पीठ आहे त्याच्या दुप्पट सारण भरता येते अजिबात लाटताना वगैरे फुटणार नाही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं डब्बल असा सारणाचा सा गोळा घेतलेला आहे आतमध्ये फक्त प्रेस करत जायचं आणि डाव्या हाताने आपण फक्त अंगठ्या सायने वरती वरती पीठ खायचं पटकन वरती येतं पीठ आणि छान मस्त भरलं जातं आणि वरचं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपण काढून टाकणार आहोत आणि मस्त वरचं तोंड बंद करून टाकायचं आणि थोडंसं प्रेस करून आता मी सगळे असे सारण भरून घेते प पूर्ण सारण भरून घेतलेलं आहे पिठामध्ये आता आपण पोलपड घेऊया लाटणं घेऊया मस्त आणि आता मी ते तांदळाचं पीठ वापरणार आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घोळवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे पूर्ण सा पुरणपोळी लाटून घ्यायची आहे तांदळाच्या पिठावर कसं पटकन लाटली जाते पटकन पुढे सरकली जाते आणि इथे मी तुम्ही पाहू शकता आता इथे जराही फाटणार नाही आणि पोलपाट भरून अशी मी पुल पुरणपोळी तयार करणार आहे थोडीशी लाटून झाली की त्याच्यानंतर आपण साईड साईडनं असं लाटत जाणार आहोत एका साईडला मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे साईड साईडने जेवढं खेचत जाल ना तेवढी मस्त ती खेचली जाते आणि पुरणही तेवढं प्रॉपर शेवटपर्यंत कडापर्यंत आपलं भरलं जातं सा पूर्ण प्रॉपर पसरलं जातं आता आपण पुरणपोळी आपली लाटून झालेली आहे लाटण्यावरच घेते आणि आपण आता शेकायला टाकूया तवा गरम झालेला आहे आता पुरणपोळी टाकून घेते मी व्यवस्थित तव्यावर आणि आता थोडीशी एका साईडने हलकीशी भाजली गेली की आपण आता पलटून घेऊया हलक्या त्याने पलटून घेतलेली आहे आणि ते तुम्ही पाहू शकता आता मस्त फुगायला लागलेली आहे आपणच छान मऊ लुसलुसीत पुरणपोळी होते अशा पद्धतीने थोडंसं मी सरकवते व्यवस्थित आपण प्रॉपर सगळीकडनं शेकवून घ्यायचं आहे इथे तुम्ही तेल तूप काही लावू शकता मी इथे तूप लावते व्यवस्थित दोन्ही साईडने आपण छान तूप लावून घ्यायचं आहे आणि छान खरपूस अशी पुरणपोळी भाजून घ्यायची आहे जोपर्यंत ती खरपूस अशी भाजली जात नाही ना तोपर्यंत मजा येत नाही खायला आता एका साईडने झालेली आहे असं पलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडनेही आता छान अशी भाजून घेते व्यवस्थित त्यालाही तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने असंच तूप लावून छान भाजून घ्यायचे आहेत पुरणपोळ्या पुन्हा तुम्हाला दाखवते इथे तुम्ही पाहू शकता मस्त टम्म फुगले की नाही केवढी अशी टम्म फुगले पुरणपोळी अजिबात काहीच मेहनत लागली नाही आपण पुरणपोळी आपल्याला टम्म फुगवायला वगैरे अशी मस्त अशी आपोआप फुलली जाते छान साईडने मस्त प्रेस करून आपण फुगवून घ्यायच्या आहे सगळ्या पुरणपोळ्या मी आता इथे तयार करून घेते तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने नक्की बनवा तुम्हालाही आवडेल आणि खरंच घरच्यांनाही आवडेल अशा पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेतलेल्या आहे सर्विंग प्लेटमध्ये काढलेल्या आहे त्याचबरोबर कटाची आमटीही ठेवलेली आहे कशी वाटली मग आजची रेसिपी आय होप नक्कीच आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू